<laughs> तर तू पहिल्यांदा एका विषयावर बोलणार आहेस तर ते आम्हाला ऐकायचं तर अशीच एक काय म्हणू एक मोठं ब्लेसिंग माझ्या बाबतीत घडलं अर्थात मी अजून त्यांच्यासाठी गायले नाही आहे पण ती भेटच माझ्यासाठी खूप मोठी होती मी रेहमान सरांना भेटले नुकतीच आणि खूप इन्फॉर्मल सेटअपमध्ये आणि अत्यंत पर्सनल आणि वन ऑन वन भेटले म्हणजे असं कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर फोटो काढणं हे अर्थातच सहज शक्य आहे आणि ते इतक्या वर्षात झालंही असतं पण ते मला समाव नको होतं मी खूप अनेकदा अशी संधी आली ही होती पण मला मला असं झालं की फोटो काढून काय करू मी म्हणजे <laughs> <आनू। laughs> तो माणूस आणि त्यांचं ते सांगीतिक विश्व एवढं अगाध आहे की तो नुसता फोटो काढून मी काय करू त्यापेक्षा मला जर त्यांच्याबरोबर चार सांगीतिक क्षण अनुभवता आले तर ते माझ्यासाठी तो मोठा ठेवाय तर अशाच एका स्टुडिओमध्ये अगदी माझ्या ध्यानी मनी नसताना मला असं कळलं की रेहमान सर तिथे आहेत आणि माझा एक मित्र आहे नकुल घाणेकर तर तो त्यांच्याबरोबर काम करतो तर त्यांनी सांगितलं त्यांनी मला विचारलं की नकुल डान्सर नाही अच्छा नकुल घाणेकर म्हणजे होते अभ्यंकर म्हणायचं होतं मला एकदम हां तर माझा एक मित्र आहे नकुल अभ्यंकर तो सुदैवानी तिथे होता त्यांचा त्यांच्याबरोबर तो काम करतो तर त्यांनी असंच ओघाओघाने बोलण्यात असं तो म्हणला हा रेमान सर आतमध्ये स्टुडिओत तर मी म्हणलं सिरियसली तर म्हणला हो तू भेटली नाहीस का कधी मी नाही म्हणजे बघितलंय मी त्यांना पण मी पर्सनली भेटले नाहीये तर म्हणलं चल ना मी तुला घेऊन जातो इतकं ते अरे पायाखालचना माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला असं झालं की बापरे म्हणजे त्या दिवशी सकाळी जर मला कोणी म्हटलं असतं की आज तू रेहमान सरांना भेटणार आहेस तर मी वेड्यात काढलं असतं त्या माणसाला पण ते ॲक्च्युली घडलं माझ्या बाबतीत आणि मी त्यांना भेटले आणि ते मला म्हटले की ऑन सिंग समथिंग म्हणलं ऑन सिंग समथिंग वगैरे असं नसतं सर तर मी म्हणलं सर ॲक्च्युली लिटरली आय एम शिवरिंग बट आय स्टील मॅनेज ट्राय टू सिंग इन फ्रंट ऑफ यू असं म्हणून मी हे श्यामसुंदर हे हृदयनाथजींचं गाणं गायले किशोरी uh, uh, त्यांचं ओरिजिनली ते गाणं आहे आणि अर्थातच का काय माहिती मला ते गाणं त्यावेळेस सु, सु, सुचलं सुचलं पण पाहिजे ना काय काय गाऊन दाखवू आणि त्यांनी असं एकदम रॅन्डमली म्हणजे मी हॅलो सर असं म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं मी निशब्द होते मला कळत नव्हतं की मी आता काय बोलू मी काय सांगू तर मग तो नकुलच बोलत होता बिचारा की ही अशी अशी फिगर आहे ते आणि ते खूप असे ते कमी शब्दात बोलतात बघ म्हणजे काय बोलणं त्यांच्याशी हेच अवघड आहे ते म्हणले कमॉन सिंग समथिंग मग मी म्हटलं सर आय स्विच ऑन माय तानपुरा तानपुराल ट्राय टू सिंग मग मी हे श्यामसुंदर गायले आणि मग ते म्हटले रागा इज दिस इज दिस पुरिया मी म्हणलं नो सर दिस इज सोहनी बहार आणि मग असं आमची सांगीतिक चर्चा वगैरे आणि ते बराच वेळ रेहमान सरांना मी इतकी सलग काही वाक्य बोलताना कधी ऐकलंच नव्हतं म्हणजे आता इंटरव्यू पण फार खूप असं कमी कमी शब्दात पण खूप मनापासनं ते मला त्या दिवशी भेटले त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले ब्लेसिंग दिले की विश यू ऑल व्हेरी बेस्ट इन व्हॉट एव्हर युअर डुईंग आणि अशी ती माझी जवळजवळ अर्धा तासाची भेट होती आणि त्याच्यानंतर मी गारठले होते अक्षरशः मला कळत नव्हतं की हे काय घडलं आता कुठलं गाणं सुचलं कुठलं गायचं हेच कमाल म्हणजे देवाची कृपा नाही तर मला शक्यच नव्हतं म्हणजे सुचलं ते ठीक आहे ग पुढे गाणं माझ्या दरड्यात ना काही येईना की मी काय गाऊ होता पण तर देवालाच काळजी मिळेल त्यांनी गाऊन घेतलं माझ्या तू रहमान साहेबांसमोर जे गाणं म्हटलं ते आम्हाला म्हणून दाखव ना हो जरूर हे शाम सुंदर राजस मन मोहन सांग दे तुझ जाओ दे मरां हे शा